ईदगाह, ईदगाह म्हणजे मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ, जिथे मुस्लिम बांधव नमाज पढायला जातात. व हा सण रमजान महिन्यानंतरच्या 30 दिवसानंतर येतो. 30 दिवसापर्यंत मुस्लिम बांधव हे रोजे करतात. रोजे म्हणजे उपवास. व या 30 दिवसानंतर येणारा ईद हा सण गरीब श्रीमंत सगळे मिळून मोठ्या आनंदाने साजरा करतात. ईदसाठी नवीन कपडे खरेदी करतात, ईदगाहला जातात, ईदगाहला नमाज पढतात. ईदगाहच्या बाहेर मेळाव्याचं म्हणजे यात्रेचं स्वरूप असतं. त्या ठिकाणी विविध प्रकारची दुकाने, मिठाईची दुकाने, खेळण्यांची दुकाने, झोपाळे, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले असतात. जो तो आपापल्याकडचा पैसा खर्च करून आनंद लुटण्याचं काम करत असतो. अशाच एका मुस्लिम समाजातील हमीद नावाच्या मुलाची ही गोष्ट आहे. तो परिस्थितीने अत्यंत गरीब, आई बाबा दोघं गेलेले. अमीना नावाची आजी त्या हमीदचा मोठ्या प्रेमाने सांभाळ करत होती. परंतु अमीना आजीची परिस्थिती ही अत्यंत नाजूक, गरिबीची. ईदगाहला जाण्यासाठी हमीदने हट्ट धरला. आजी काळजी करत होती की इतर मुलं आपल्या वडिलांसोबत ईदगाहला चालली, हा हमीद इतका लहान मुलगा 3-4 वर्षाचा हा कसा जाऊ शकेल ईदगाहला. परंतु हमीद काही हट्ट सोडत नव्हता. त्याला आपल्या सवंगड्यांसोबत जायचं होतं. त्याने आजीला सांगितलं, आजी तू काळजी नको करूस ग, मी बरोबर येईल, मी सगळ्यांच्या आधी येईल. आजीने स्वतःकडचे पैसे पाहिले तर आजीकडे खूप कमी पैसे होते, तरी देखील आजीने 3 पैसे हमीदला दिले. हमीद ते 3 पैसे घेऊन ईदगाहला जायला निघाला. ईदगाहला गेल्यावर हमीदचा आनंद गगनात मावत नव्हता. तिथलं वातावरण काहीतरीच उत्साहाचं आणि प्रफुल्लतेने भरलेलं होतं. जिकडे तिकडे माणसांची गर्दी, दुकानांची गर्दी, ते बघून हमीद खूप आनंदित झाला. परंतु त्याच्याकडे कमी पैसे असल्यामुळे सवंगड्यांसोबत त्याला काही ते खरेदी करता आलं नाही. परंतु त्याच्यातही त्याने समाधान मानलं. तो लांबूनच आपल्या सवंगड्यांची गंमत पाहत होता. कोणी खेळणी खरेदी करत होतं, कोणी मिठाई खात होतं, तर कोणी झोपाळ्यावर बसून चक्रा घेत होते आणि आनंदच आनंद लुटत होते. परंतु एवढ्या कमी वयाच्या हमीदच्या मनात वेगळंच विचारचक्र सुरू होतं. आपली आजी फुलके भाजते, ताव्यावरून फुलके उतरवते, विस्तवाचे खडे उचलून दुसऱ्यांना देते, त्यावेळेस आपल्या आजीला किती चटके बसतात. आपण या 3 पैशांचा आजीसाठी चिमटा घेऊया, सतत त्याच्या मनात त्या चिमट्याने ध्यास घेतलेला होता. असाच चालत चालत तो लोखंडी वस्तूच्या दुकानाजवळ आला. त्या ठिकाणी दुकानदार बसलेला होता. तर आता आपण दुकानदार आणि हमीद यांच्यातलं जे बोलणं आहे ते आपण बालमित्रांच्या व्हिडिओमधून बघूया. धन्यवाद.